विद्यार्थी मैत्रिणींनो मागच्या भागामध्ये आपण विकासाचे विविध क्षेत्र म्हणजेच विकासाचे विविध अंग यांचा अभ्यास केला होता आता या भागामध्ये आपण विकासाच्या अवस्था व त्यांची वैशिष्ट्ये याचा अभ्यास करूया तर विकासाच्या विविध अवस्था त्यांनी सांगितल्या आहे आणि त्या अवस्थांची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे ती इथे नमूद केलेले आहे तर मानवी जीवन आठ उपअवस्थांमध्ये विभागलेले आहे प्रत्येक अवस्थेमध्ये विशिष्ट विकास होतो वर्तन वैशिष्ट्ये दिसतात उपावस्थामध्ये जीवनचक्र विभागताना शारीरिक वय हा निकष लावण्यात येतो या विभागणीमुळे प्रत्येक अवस्थेतील वाढ व वा विकासाच्या अभ्यास करणे सोपे जाते आणि ह्या अवस्था पुढील प्रमाणे त्यांनी सांगितलेल्या आहे तर पहिली अवस्था आहे प्रसूतीपूर्व अवस्था प्रसूतीपूर्व अवस्थेचा कालावधी आहे गर्भधारणा ते जन्म म्हणजे प्रसूतीपूर्व अवस्था म्हणजे जन्म होण्याच्या आधीची अवस्था याचा कालावधी त्यांनी सांगितला आहे गर्भधारणा ते जन्म आणि मानव मन मानवी आयुष्याची ही पहिली पायरी आहे या अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे गर्भाची अत्यंत जलदगतीने वाढ होते एका स्त्रीबीज पेशीपासून त्याला मानवी स्वरूप येपर्यंत हा प्रवास असतो म्हणजे बाळ जेव्हा स्त्रीच्या गर्भामध्ये वाढत असते ती अवस्था म्हणजेच ही प्रसुतीपूर्व अवस्था असे आपण म्हणू शकतो दुसरी अवस्था आहे अब्रकावस्था व शेषावस्था तर ही अवस्था जन्म ते दोन वर्ष या कालावधीला म्हटलं आहे त्याला अभ्रकावस्था किंवा शेषावस्था असे म्हणतात तर नवजात अवस्था जन्म ते पंधरा दिवस एवढी असते अभ्रकावस्था पंधरा ते अठरा महिने आणि शेषावस्था अठरा ते चोवीस महिने या दरम्यानचा हा कालावधी तीन टप्प्यामध्ये विभागलेला आहे तर पहिला नवजात अवस्था कोणती आहे जन्म ते पंधरा दिवस रिकामी जागा तुम्हाला येऊ शकते की नवजात अवस्था किती दिवसाची असते तसेच अभ्रकावस्था पंधरा दिवस ते अठरा महिने आणि शेषावस्था साधारणतः अठरा ते चोवीस महिने एवढी त्यांनी सांगितलेली आहे आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे बालकाला करावे लागणारे समायोजन आणि त्याची असहाय्यता अभ्रकावस्थेमध्ये स्वतंत्रपणे वाटचाल सुरू होते विविध कौशल्ये आत्मसात केली जातात आणि शेषावस्थेकडे जाताना चालणे बोलणे आणि इतर बरीच कौशल्य आत्मसात केली जातात तर पहिलं वैशिष्ट्य कोणतं सांगितलं आहे की बालकाला करावे लागणारे समायोजन आता समायोजन हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे तर समायोजन म्हणजे काय होईल तर समायोजन म्हणजे समजून घेणे या कालावधीमध्ये बाळाला कोणतीही आपली जी आहे कोणतीही क्रिया करायची असेल तर त्यांना बोलता येत नाही म्हणजे समायोजन साधणे म्हणजे आपला मातेचा आणि बालकाचा समजून घेण्याचा कालावधी याला समायोजन असं म्हटले जाते समायोजन म्हणजे समजून घेणे की त्याला काय हवं आहे हे आपण आपणहून समजून घेणे त्या कार्याला आपण समायोजन असे म्हणू आणि त्यांना जी कार्य जी काही गरज असेल ती गरज माता पुरवत असते म्हणून बालकामध्ये आणि मातेमध्ये अतिशय घनिष्ठ असं प्रकारचं समायोजन आपल्याला इथे दिसून येते तर समायोजन साधण्यासाठी त्याला बऱ्याचशा अडचणी येतात तसेच त्यांची हळूहळू प्रगती होताना आपल्याला इथे या कालावधीमध्ये दिसून येते तिसरी अवस्था आहे बाल्यावस्था बाल्यावस्थाचा कालावधी आहे दोन ते बारा वर्ष आणि याच्यामध्ये त्या दोन टप्पे त्यांनी पाडलेले आहे की बाल्यावस्था दोन ते बारा वर्ष तर त्याच्यामध्ये पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था हे दोन प्रकार पडतात म्हणजे बाल्यावस्थेची किती प्रकार सांगितलेले आहेत दोन तर दोनमध्ये पहिला आहे पूर्व बाल्यावस्था याचा कालावधी आहे दोन ते सहा वर्ष रिकामी जागासुद्धा तुम्हाला येऊ शकते किंवा ऑब्जेक्टिवमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर पूर्व बाल्यावस्था दोन ते सहा वर्ष आणि उत्तर बाल्यावस्था सहा ते बारा वर्ष या दोन टप्प्यामध्ये बाल्यावस्थेचे वर्गीकरण केलेले आहे तर पूर्व बाल्यावस्थाचा कालावधी हा दोन ते सहा वर्षापर्यंतचा असतो तर अगोदरच्या अवस्थेत बालक स्वकेंद्रीय असते आता ते खूपसे स्वतंत्र झालेले असते तसेच त्याच्या क्रियाशील उत्साही जिज्ञासू शोधवृत्ती दर्शणारे आणि प्रयोगशील असते म्हणून या अवस्थेला पूर्वशालेय अवस्था असे म्हणतात म्हणजे दोन वर्षाच्या आधी बालकांना शाळेमध्ये टाकल्या जात नाही तर साधारणत दोन वर्षाच्या नंतरच बालकाला शाळेमध्ये टाकल्या जाते परंतु शाळेमध्ये जाण्यायोग्य हे बालक आता झालेलं आपल्याला दिसून येतं की बऱ्याचशा क्रिया हा त्याला स्वतःहून करता येते भाषेचा विकास सुद्धा त्याला झालेला असतो तसेच उत्तर बाल्यावस्था म्हणजे सहा ते बारा वर्ष तर याला बाल्यावस्थेचा हा सहा ते बारा वर्षापर्यंतचा कालावधी असतो उत्तर बाल्यावस्थेमध्ये शारीरिक विकास धीम्या गतीने होतो परंतु स्थिर असतो या अवस्थेला शालेय अवस्था असे म्हटल्या जाते म्हणजे या अवस्थेमध्ये बालकाला शाळेमध्ये टाकलेलं असतं त्यामुळे त्याला शालेय अवस्था असे सुद्धा म्हणतात म्हणजे पूर्व बाल्यावस्था ही कोणती आहे शालापूर्व अवस्था आणि उत्तर बाल्यावस्था म्हणजे शालेय अवस्था असे सुद्धा म्हटलेलं आहे की या कालावधीमध्ये बाल बालकाला शाळेमध्ये टाकण्यात येतं आणि त्याच्या विविध गुणांचा कलागुणांचा जो विकास आहे तो शाळेमध्ये होताना आपल्याला दिसून येतो नंतरची अवस्था त्यांनी सांगितलेली आहे किशोरा अवस्था हा अतिशय महत्वाचा कालावधी इथे आपल्याला दिसून येईल की किशोरावस्था हे बारा ते एकोणीस वर्ष या कालावधीला आपण किशोरावस्था असे म्हणू म्हणजे साधारणतः तुम्ही ज्या वयाची आहे ती तुमची आता किशोरावस्थेची अवस्था सुरू असताना आपल्याला दिसून येतो तर यामध्ये कोणकोणते बदल होतात हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे आणि किशोरावस्थामध्ये मुलं आणि मुलींमध्ये वेगवेगळे बदल होताना आपल्याला दिसून येतात या बदलांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि ते बदलसुद्धा तुम्हाला स्वतः लिहायचे आहे की आपल्यामध्ये कोणकोणते बदल आहे की आधी कोणते बदल होते आणि आता कोणते बदल होत आहे या सगळ्या बदलांचा विचार तुम्हाला इथे करायचा आहे आणि किशोरावस्था म्हणजे बाल्यावस्था व प्रौढावस्था या दोन्हीमधील धुवा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे या अवस्थेची सुरुवात पूर्व किशोरावस्थेने होते आणि बालकाला लैंगिक परिपक्वतेकडे नेते तसेच स्वतः शोध सुरू म्हणजे मी कोण आहे याचा शोध सुरू होण्यास मदत होत असते तर प्रकारे ती नंतरची अवस्था त्यांनी सांगितलेली आहे तारुण्या अवस्था तारुण्यावस्था म्हणजे पूर्व प्रौढावस्था वीस ते चाळीस वर्ष याला तारुण्यावस्था असे म्हटल्या गेलेले आहे तर तारुणावस्थेमध्ये जीवनामध्ये महत्त्वाचे बदल घडतात निवडलेल्या कारकिर्दी क्षेत्रात स्थिरावणे कुटुंब निर्मिती आणि सामाजिक आयुष्य ही दीर्घकालीन ध्येय असतात आणि महत्त्वाची ध्येय म्हणजे व्यवसायामध्ये शिरणे घनिष्ठ सम नातेसंबंधात जाणे आणि या वयातील आयुष्य तणावपूर्ण असते पण जोडीला आनंद देणारेही असते म्हणजे या कालावधीमध्ये बऱ्याचशा जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर येतात आणि त्यामध्ये उद्योगधंद्यामध्ये आपलं कष्टाची कमाई करणेसुद्धा तुम्हाला आवश्यक असते तसेच कुटुंब निर्मिती लग्न होणे इत्यादी घटना तुमच्या या कालावधीमध्ये घडत असतात नंतरची आहे मध्य प्रौढावस्था मध्य प्रौढावस्था ही चाळीस ते साठ वर्ष एवढी त्यांनी सांगितलेली आहे तर हा सिरावण्याचा कालावधी असतो मध्य प्रौढावस्था या वयामध्ये काय मिळवले काय गमावले याचे मूल्यमापन करण्याचा काळ असतो तसेच शिक्षण लग्न अशा कारणानी मुलेसुद्धा दूर गेलेली आपल्याला दिसून येतात तसेच विविध प्रकारचे याच्यामध्ये चिंतन करण्याचं वय असं आपण म्हणू शकतो तसेच या अवस्थेला तसे रिकामे घरटे असे अवस्था म्हटलेलं आहे मध्य प्रौढावस्था कारण की या कालावधीमध्ये तुम्ही म्हातारपणाकडे झुकत असतात तसेच तुमची मुलं मोठी होत असतात मोठी होल्यामुळे ते कारकिर्द बनवण्याकरिता किंवा शिक्षण घेण्याकरिता आपलं घर सोडून इतरत्र गेलेली असतात म्हणून शक्यतो पती आणि पत्नी एवढेच या घरामध्ये उरलेले असल्यामुळे याला रिकामे घरटे असे सुद्धा म्हटलेलं आहे नंतरची आहे उत्तर प्रौढावस्था ही शेवटची अवस्था आहे ही शेवटची अवस्था म्हणजे साठ वर्षापासून मृत्यूपर्यंतची अवस्था म्हणजे उत्तर प्रौढावस्था असे आपण म्हणू शकतो की उत्तर प्रौढावस्थे या अवस्थेमध्ये शारीरिक क्रियाशीलता कमी झालेली असते प्रकर ज्या प्रकृतीच्या तक्रारी आहे त्यासुद्धा सुरू झालेल्या असतात तसंच उत्पादनसुद्धा कमी झालेले असते आणि जोडीदार मित्रबळ यांच्यापैकी कोणाचे निधनही झालेले असू शकतो की हा कालावधी म्हणजे अतिशय एकाकीपणाचा कालावधी आपण म्हणू शकतो की यामध्ये शरीरसुद्धा थकलेलं असतं विविध रोगांनी तुम्हाला ग्रासलेलं असेल तसेच कोणाचे निधन वगैरे झाल्यामुळे त्या व्यक्तीची कमतरता सुद्धा तुम्हाला भाजू शकते अशा प्रकारे आपण विविध अवस्था बघितलेल्या आहे आणि अवस्थेसोबतच त्यांचं वैशिष्ट्यसुद्धा आपण इथे बघितलेलं आहे तर नंतरची कृती त्यांनी आपल्याला सांगितली आहे, था था। आहे की विकासांच्या अवस्थेचा सुयोग्य क्रम लावा आणि सुयोग्य क्रम तुम्हाला लावायचा आहे की याच्यामध्ये कोणती अवस्था पहिली आहे आणि कोणती अवस्था शेवटची आहे असं तुम्हाला इथे लावायचं आहे जसं की नवजात अवस्था पहिल्या नंबरवर येईल आपल्या पहिल्या नंबरवर येईल नवजात अवस्था दुसऱ्यामध्ये येईल पूर्वबाल्य सुरुवातीला सगळ्यात पहिले आपल्याला येईल प्रसूतीपूर्व अवस्था मग येईल नवजात अवस्था त्याच्यानंतर येईल उत्तर त्याच्यानंतर येईल बाल्यावस्था मग म, म, म किशोरावस्था मध्य प्रौढावस्था आणि उत्तर प्रौढा अवस्था अशा प्रकारे तुम्हाला अवस्थेचं योग्य क्रम लावायचा आहे तसंच विकासाच्या अवस्थांचे शब्द सोडवायचे आहे की तुम्हाला शब्दगोडं सोडवताच येतं जसं पेपरमध्ये तुम्ही कोडं सोडवता तसं तुम्हाला इथेसुद्धा शब्दगोळं सोडायचे आहे आडवे आणि उभे शब्द तुम्हाला इथे दिलेला आहे पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये तुम्हाला सोडवायचं आहे किंवा पुस्तक नसेल तर तुम्ही यावर बघून ते शब्दकोळं तुम्हाला सोडवायचे आहे आडवे शब्द दिलेला आहे त्यांनी की तारुण्य अवस्थेतील व्यक्ती आयुष्याकडे कशी बघते तर हे तुम्हाला इथे शोधायचं आहे की कोणत्या याच्यामध्ये ती उद्देशाने बघते धीम्या गतीने विकास होण्याचा काळ हा सुद्धा तुम्हाला इथे लिहायचा आहे लैंगिक परिपक्वतेचा काळ म्हणजेच किशोरावस्था इथे तुम्हाला लिहायची आहे इथे शब्द दिलेले आहे एक आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शब्द फक्त टाकायचे आहे उभे शब्दसुद्धा किशोरवयीन मुलामुलींचे ठरवायचे निवडायचे असते मध्य प्रौढावस्थेला म्हणतात आणि पूर्व बाल्यावस्थेला असंही म्हणतात असं तुम्हाला इथे लिहायचं आहे की पूर्व बाल्यावस्थेला काय म्हणतात की शाळापूर्व अवस्था असं सुद्धा म्हणालेलं आपण इथे समजू जाऊ शकतो की पूर्व बाल अवस्था म्हणजे पूर्व अवस्था असं तुम्हाला इथे लिहायचं आहे त्यानंतर मुद्द्यावरून उजळणी करा बालविकासाची ओळख तुम्हाला अर्थ व व्याख्या परत वाचायची आहे बालविकासाच्या बाबतीने उद्दिष्ट लिहायची आहे बालविकासाची अंग्य क्षेत्रे पहिलंसुद्धा लिहायची आहे आणि विकासाच्या अवस्था आणि वैशिष्ट्ये या सगळ्यांचा अभ्यास आपण या पहिल्या प्रकरणामध्ये केलेला आहे तसं स्वाध्याय स्वाध्यायसुद्धा दिलेला आहे स्वाध्याय तुम्हाला सगळा सोडवायचा आहे स्वाध्याय तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे पुस्तकं घेतली नसेल तर तुम्हाला याच्यामधून लिहून घ्यायचा आहे स्वाध्याय लिहायचा आहे स्वाध्याय सोडून तुम्ही त्या बुकामध्ये तुम्हाला नोट्स आणि स्वाध्याय दोन्हीही सोडवायचे आहे आणि हे सगळं मी तुमच्याकडून तपासून घेणार आहे जेव्हा आपलं कॉलेज सुरू होईल तेव्हा मला सगळ्या विद्यार्थिनीचे नोट्सचे बुक आणि स्वाध्याचं बुक हे एकच करायचं आहे आणि ते मला तुम्हाला दाखवायचं आहे अशा प्रकारे वाढ म्हणजे काय वाढ म्हणजे कोणता बदल आहे हा तुम्हाला लिहायचा आहे तर वाढ ही आपल्याला मोजता येते का यावरून तुम्ही बघा की कोणता फरक आहे वाढ गुणात्मक आहे संख्यात्मक आहे विकासांच्या अंगांना रिकामी जागा असेही म्हणतात कारक विकास म्हणजे रिकामी जागाचा विकास समाजाच्या अपेक्षेनुसार वर्तन करणे म्हणजे कोणता विकास आहे तो तुम्ही लिहायचा आहे नवजात अवस्थेचा कालावधी तुम्हाला इथे लिहायचा आहे विधाने चूक की बरोबर हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे चूक असेल तर चूक बरोबर असेल तर बरोबर तुम्हाला तिथे लिहायचं आहे जोड्या जुळवायच्या आहे तसेच यादी करायचे आहे की विकासाची क्षेत्र आणि विकासाच्या अवस्था दिलेल्या संकेताच्या आधारे रिकामी चौकून तुम्हाला भरायचे आहे परिपक्वता व अध्ययनांची निष्पत्ती म्हणून घडणारी प्रगतिशील बदनांची मालिका म्हणजे रिकामी जागा होय तिथे तुम्हाला विकास असं लिहायचं आहे बाल्यावस्था व प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा म्हणजे किशोरा अवस्था अशी तुम्हाला लिहायचं आहे तसं उदाहरणं द्यायची आहे वेगवेगळ्या विकासाची वैशिष्ट्य लिहायची आहे तसेच टिपासुद्धा सुद्धा तुम्हाला लिहायच्या आहे हा सगळा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे त्या ह्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करूया तसेच प्रकल्पसुद्धा इथे दिलेलं आहे तर प्रकल्प तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे मी ग्रुप करून देईल त्या ग्रुपनुसार तुम्हाला प्रकल्प लिहायचे आहे